उन्हाळा सुरू झालेला आहे तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कैऱ्या यायला लागलेल्या आहेत तर आपण आज साखर आंबा बनवणार आहोत नमस्कार रुक्मिणी रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण साखर आंबा बनवणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया येथे आपण दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत या कैऱ्याच्या आपण आता देट चाकूने कापून घेऊया या कैरीचे आपण पूर्णपणे छिलके काढून घेऊया अशा प्रकारे आपण ह्या दोन्ही कैरीचे पूर्णपणे छिलके काढून घेतलेले आहेत ही कैरी आपण आता किसनीने किसून घेऊया अशा पद्धतीने आपण आता किसनीने कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत दोन्ही कैऱ्या आपण आता किसनीने किसून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने गॅसवर पॅन ठेवलेला आहे तर त्या पॅन मध्ये वन टेबल स्पून साजूक तूप टाकूया त्यानंतर आपण येथे लवंग आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तो या साजूक तुपामध्ये तळून घेऊया लवंग आणि दालचिनीचा तुकडा तुपामध्ये तळून घेतलेला आहे त्यानंतर आपण या कैरीचा किस करून घेतलेला आहे तो या साजूक तुपामध्ये टाकूया या कैरीचा किस आपण या साजूक तुपामध्ये परतून घेऊया जोपर्यंत कैरीला पाणी सुटत आहे तोपर्यंत हा कैरीचा किस परतून घ्यायचा आहे कैरीचा किस आपण साजूक तुपामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे कैरीचा किस आपण या बाउलने दोन बाऊल कैरीचा किस घेतलेला आहे म्हणजे त्याचा अर्धा एक बाउल आपण यामध्ये साखर टाकूया आणि चम्मचने मिक्स करून घेऊया जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत चम्मसने हलवत राहायचं आहे ही साखर पूर्णपणे विरघळलेली आहे जोपर्यंत या साखरेचा पाक बनत नाही तोपर्यंत गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि चम्मसने हलवत राहायचं आहे आता या साखरेचा पाक तयार व्हायला लागलेला आहे चम्मसने मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे या साखरेचा आता पाक तयार व्हायला लागलेला आहे या साखरेचा पूर्णपणे हा पाक तयार झालेला आहे म्हणजे आपला हा साखर आंबा खाण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया हा साखर आंबा आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया साखर आंबा आंबट गोड तिखट असा हा आपला साखर आंबा खाण्यासाठी तयार झालेला आहे हा साखर आंबा हवाबंद काचेच्या बर्गीमध्ये भरून ठेवल्याच्या नंतर सहा महिने तुम्ही फ्रीजर मध्ये स्टोर करून ठेवू शकता अशा पद्धतीने साखर आंबा जर बनवला तर लहान मुलं खूपच आवडीने खातात आणि यामध्ये आपण अतिशय कमी साहित्याचा वापर केलेला आहे आणि आंबट गोड तिखट असा हा आपला साखर आंबा तयार झालेला आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद